अरे हाय 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 काँग्रेस पार्टी हाय हाय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिवली यांनी हिंदू विरोधी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. त्यांच्या कृत्याचे राज्यभरात विरोध होत असून पनवेल भारतीय जनता पार्टीने सतीश जारकिवली यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शुक्रवारी निषेध केला आहे. पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, ज्येष्ठ नेते अजय कानपिळे, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रोहित जगताप, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, गौरव कानपिळे, करंजाडे विभागीय अध्यक्ष करणा शेलार, नितेश घुगे, अजिंक्य जाधव, अजित सिंग, प्रसाद कंधारे, अजित पवार, अक्षय सिंग, देवांशू प्रभाळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फलक झलकावून आणि घोषणा देऊन सतीश जारकिवली यांचा निषेध केला आहे. आपण सर्व युवक जमलो आहोत, त्याचं कारण म्हणजे कालच्या दिवशी कर्नाटकात येथील एका काँग्रेसच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने, एका नेत्याने आपल्या सर्वांच्या मधील सर्वांच्या मनामधील एक हिंदुत्वाचे जे आराध्य दैवत आहेत, आपल्या सर्व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज, आपले धर्मवीर संभाजी महाराज आणि आपला हिंदू धर्म याच्या संदर्भात जे अश्लाघ्य वक्तव्य केलं, त्या वक्तव्याच्या विरोधात आपण इथे संपलो, इथे सर्व एकत्रित जमलो. आपल्याला माहिती आहे की हा जो काँग्रेस पक्ष जो आहे तो कशाप्रकारे हिंदुत्वाचं तुष्टीकरण करत आलेलं आहे. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मानतो की अल्पसंख्याक व्यक्तींचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांना सर्वांना आदर सन्मानाने वागवलं पाहिजे. जिथे कुठे कमी असेल तिथे त्यांना चांगल्या पद्धतीचं भार देऊन त्यांना उभं केलं पाहिजे. परंतु याचा अर्थ कुठे असा होत नाही की हिंदू जे येथे या पूर्ण देशामध्ये ज्या बहुसंख्यक आहेत त्यांचा कुठेतरी अपमान करावा, त्यांना कुठेतरी त्यांचं तुष्टीकरण व्हावं, याचा कुठेही अर्थ होत नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की गेले 50-60 वर्ष झाले काँग्रेस देशात हे तुष्टीकरण माजवते, हिंदूंबद्दल इतर अल्पसंख्याक धर्मांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचा समज पसरवते आणि अनेक असे काँग्रेसचे पदाधिकारी असे वक्तव्य करतात ज्याच्यामुळे हिंदू असा जो हिंदू जो व्यक्ती आहे तो याच्यामध्ये दुखावला जाईल असं वक्तव्य केलं जातं, जेणेकरून अल्पसंख्याकाची वोट बँक तयार होईल आणि अल्पसंख्याकाची वोट बँक तयार झाल्यावरती एका जेणेकरून काँग्रेसला कुठेतरी मदत होईल असं त्यांना तिथे वाटतं का, असं मला मला इथे वाटतं. आपल्याला माहिती आहे की देशभरात भारत जोडो यात्रा चालू आहे. काँग्रेसचे युवराज इथे भारत जोडो यात्रा काढतात, पण त्यांनी स्वतः काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतः विचार केला पाहिजे मनात की भारत जोडो याची यात्रा तुम्हाला काढायला लागते, हेच तुमचं अपयश आहे. भारताला तुम्ही तुष्टीकरणात वाढवलं, भारताला तुम्ही विविधतेत एकता होती ती तुम्ही दुमंगली, वेगवेगळ्या प्रकारच्या समाजात तुम्ही विभाजक म्हणून उभे राहिले, तुम्ही अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यामध्ये तुम्ही वाद निर्माण केला आणि असे वक्तव्य करून तुम्ही अजून आमच्या आराध्य दैवतांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान करत असाल तर आम्ही तुम्हाला याच्या पुढे लातीने तुडवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा याच्या पुढे काँग्रेसचा कुठलाही पदाधिकारी आपल्या समोर येईल आणि जेव्हा तो आपला अपमान करेल तेव्हा सर्वांनी आपण एकत्र येऊन त्याला लातेखाली तुडवलं पाहिजे, त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे, हे मी आज इथे युवा मोर्चाच्या वतीने सांगतो.